तर मस्टायटीस, ज्या ठिकाणी तुम्ही जनावर जास्त बांधता त्या ठिकाणी मस्टायटीस जास्त होतो, बांधून जनावर गाठल्यामुळे काय होतं तर एका रात्रभर आपलं जनावर तिथंच राहतं, शेण तिथं टाकते, लघवी तिथंच करतात, त्यामुळे चिखल तयार होतो, ओलसरपणा जास्त होतो, जेवढा गोठ्यात ओलसरपणा जास्त राहील तेवढं त्यामध्ये जास्त संख्या वाढतो. आणि कधी तसं असतं समजा खडाला जखम असेल, काचेला जखम असेल तर त्यातनं आत जातात आणि मस्टायटीस, किंवा दूध काढल्यानंतर अर्धा पाऊन तासात जर जनावर खाली बसलं तर त्याचं खडाचं ओपनिंग देव मोकळं असतं, त्यातनं लगेच ते जंतू आत जातात आणि आपल्याला दगडी ठेवतो. परंतु तेच जर मुक्त संचार गोठ्याचा विचार केला तर जनावर काय असेल कोरड्या ठिकाणी बसत असतं, कारण त्याला तीन पट जागा आपण जास्त होतो, त्यामुळे एका ठिकाणी जिथं लघवी आहे तिथं बसत असतो, दुसऱ्या ठिकाणी कोरड्या ठिकाणी जाऊन बसते आणि त्यामुळे त्याला मस्टायटीस 99% मस्टायटीस होते. म्हणजे जे आपला संकरित गाईचा उभा आहे आपला सगळ्यात जास्त पैसा कुठं व्हायला जातो डॉक्टरकडं दगडीवर किंवा कासुजीवर जातो, तर तो वाचवायसाठी सुद्धा आपल्याला मुक्त संचार गोठा पाहिजे. तिसरी गोष्ट आहे पाणी त्याला वेळी मिळणार आहे, ते फिरत राहते त्यामुळे त्याचं पचन चांगलं राहतं आणि त्याचं रोगप्रतिकार शक्ती चांगली राहते. याच्यामध्ये काय करायचं, एका गाई मागं आपल्याला 4 ते 5 कोंबड्या सोडून द्यायच्या त्याच्यामध्ये. आता खात असो नाही खात असो मी सुद्धा खात नाही, परंतु जे आपल्याला व्यवसाय म्हणून जर करायचं असेल तर एका कोंबडी एका जनावरामागं 4 ते 5 जर कोंबड्या सोडल्या तर त्याचं शेण पडलेलं आहे त्यामध्ये बारीक करतं आणि या उन्हामुळे वाळून जातं आणि त्यामुळे त्या जनावराला गादीसारखं मऊ बसण्यासारखं लागतं. आता तुम्हाला एक मऊ जागा आहे, मऊ जागा आहे म्हणून तुम्ही किती वेळ बसू शकता, तेच जर तुम्हाला दगडावट्ट्यावर किंवा ह्याच्यावर बसवलं असं मांडी घालून बस म्हणून सांगितलं बसू शकतो का आपण जास्त वेळ, कारण कठीण जेवढा जागा तेवढा कुणालाच बसायचं, जनावरला बी नाही आपल्याला बसायचं, त्यासाठी मऊ ठिकाणी लागतं जनावरला बसायला आणि जेवढं जास्त मऊ जागा असेल त्या ठिकाणी रवत चांगली शक्यते होती, म्हणून आपल्या जनावराला कोंबडीची गरज नाही फरशीची गरज नाही, ते फक्त आपण आपल्याला स्वच्छता करायसाठी सोपं जावं म्हणून केलेलं आहे. आणि या मुक्त संचार गोठ्याचे एवढे फायदे आहेत की आपण ते 100% केलं तर तुमचे जो रोगराईवर औषध उपचारावर खर्च आहे तो वाचेल, मजुरावरला खर्च वाचेल आणि दूध उत्पादन वाढून त्यात फायदा होईल तुम्हाला. दुसरी गोष्ट आहे मुरघास, मुरघास करतो का आपण, मुरघास तुम्ही केलं का करत नाही मुरघास, प्रॉब्लेम करण्यामध्ये का करत नाही, पण कारण नसेल ना काय तर आपण का करत नाही, का करत नाही याला काही तर कारण असणार, किंवा चारा खराब होईल म्हणून माहिती नाही. समोर काही नाही दिसलं तर दिवसभर त्याला चारा टाकत बसतो, मोठमोठ म्हणतो तुम्ही टाकता किंवा घरची टाकता कोणी कोणी टाकत राहतो, हे याच्यामुळे काय होते त्या जनावराला गरज नसून सुद्धा आपण विनाकारण चारा टाकत राहतो. हे आहेत रवत करणारे जनावर आहेत आणि या रवत करणाऱ्या जनावराची पोटाची जवळजवळ कॅपॅसिटी 150 ते 200 किलो चारा टाकला जाऊ शकतो, परंतु त्याला तेवढ्या चाऱ्याची गरज नसते, आपण दिवसभर टाकत बसतो त्यामुळे त्यांना रवतीला वेळ नाही, रवतीला वेळ नाही मिळाला त्या चाऱ्याचं पचन होत नाही, त्यामुळे आपल्याला शेण जास्त मिळतं दूध नाही होत नाही, त्यासाठी आपल्याला जनावराला चारा फक्त 2 वेळा टाकायला पाहिजे दिवसातनं 2 वेळा, हे छावणीत जे जसं चालते ना 2 वेळा तसंच 2 वेळा जनावराला चारा टाकला पाहिजे. फक्त आता छावणीत तुम्ही काय करता, एकदा ऊसाचा ऊस आला तर ऊसच एकदा टाकता आणि वाळला चारा संध्याकाळी टाकता किंवा सकाळी टाकत असाल, म्हणजे वेगवेगळा चारा वेगवेगळ्या वेळेला टाकता, तसं न करता आपल्या जनावराला चारा हा वाळला आणि हिरवा त्याचबरोबर पशुखाद्य एकत्र मिसळून दिलं पाहिजे, म्हणजे दूध काढताना सकाळी किंवा तुमच्या वेळेनं सकाळी एकदा पशुखाद्य जेवढा हिरवा चारा दिवसात जातात तुमचं सगळं देशी गाई आहेत आपल्याकडे किंवा देशी जनावर आहेत आपल्याकडे, तर त्या देशी जनावराला जवळजवळ 15 ते 20 किलो हिरवा चारा लागतो दिवसभरात आणि तुमच्या वाळला चारा जर काढला तर 3 ते 4 किलो वाळला चारा, आणि जर तुमच्या संकरित गाई असतील तर त्या संकरित गाईला 30 किलोपर्यंत जवळजवळ हिरवा चारा दिवसभरात लागतो जास्तीत जास्त आणि जवळजवळ 5 ते 7 किलो वाळला चारा लागतो आपल्याला, तर त्यातला निम्मा निम्मा चारा हा सकाळ संध्याकाळ आपल्याला एकत्र मिसळून गेला पाहिजे. आता कुट्टी मशीन आहे तुमच्याकडे तर ऊसाची कुट्टी आणि त्याचबरोबर कडवा असेल तर कडव्याची कुट्टी हे एकत्र मिसळायचं आणि त्यातच पशुखाद्य मिसळून त्या जनावरांना गेलं पाहिजे. याच्यामुळे काय होतं तर वाळा चारा बी आवडीनं त्याच्यासोबत खाल्ला जातो. दुसरी गोष्ट आहे एकत्रित दिल्यामुळं पोटातला सामोगत नाही आपल्या जनावरांची जाता हा सुद्धा प्रॉब्लेम त्याच्यामुळे कमी होतो, एकत्र मिसळून द्यायचं. त्याचबरोबर आपण पशुखाद्य आहे ते भिजवून देता का कोरडं देता, भिजवून अजिबात देऊ नका, कारण भिजवून दिल्यामुळे काय होतं सांगतो पातळ करून जेवढं पिऊ आपण तेवढं रवतीत येत नाही त्या जनावराचं आणि रवतीत नाही आलं म्हणजे ते पचन होत नाही त्याचं आधी कुठलंही पोषण द्यायचं आणि ते तुमच्या जनावरात शेण पातळ निघतंय वास मारतो शेणाला, पातळ जेवढं देईल तेवढं शेणाला वास मारतो, कारण अपचन झाल्यामुळं
त्याचा त्या घटकांचा दूध उत्पादनासाठी वापर होत नाही आणि त्याच्या शरीराला बी वापर होत नाही. त्यासाठी कोरडं द्यायचं, त्यात लाळ मिसळली पाहिजे. कोरडं दिलं आपण तेवढी त्या जनावराची लाळ मिसळते आणि त्याचं पचन चांगलं होतं, रौचिक येतं आणि पचन चांगलं होतं. म्हणून कधीही पशुखाद्य कोरडं द्यायचं जनावराला. आता सरकी पेंड असते आपली, थोडी कठीण असते जर, तर आंबट ओलं करायचं. आंबट ओलं म्हणजे थोडं पाणी टाकून थोडं ओलं करायचं, बाकीचे घटक आहेत तुम्ही. तुम्ही पशुखाद्यामध्ये काय देता जास्त जनावराला? सरकी हा फक्त पशुखाद्यातला एक घटक आहे, पूर्ण संतुलित पशुखाद्य नाही. त्याच्यामुळे आपल्याकडे बघा जनावर, तुम्ही ज्यांच्या ज्यांच्या जनावराला सरकीचं प्रमाण जास्त आहे ते जे गोल गुटगुटी दिसतात, परंतु दिसायलाच फक्त गोलगुटी दिसतात, त्याचे साईड इफेक्ट काय असतात, तर त्यात तेलाच अंश असतो. या गंगापूर तालुक्यातील शिंदेवाडी पाटा येथील मंगेश पंडितराव साळवे यांच्या रसवंतीला भेट दिलेली आहे. या ठिकाणी लाकडी चरकाच्या माध्यमातून त्यांनी या ठिकाणी रसवंती स्थापन केलेली आहे. या ठिकाणी लाकडी चरक आपल्याला दिसत आहे, याला एक जू जोडलेला आहे आणि जूच्या माध्यमातून तिथं बैल उभा आहे. या ठिकाणी बैल असा गोलगोल फिरतो आणि या लाकडी चरकाच्या माध्यमातून सुंदर असा रस या ठिकाणी निघतो आणि रसामध्ये अतिशय सुंदर अशी सत्व या ठिकाणी असतात. आणि विशेष म्हणजे मशीनच्या माध्यमातून, लोखंडी मशीनच्या माध्यमातून रस काढला जातो, त्यापेक्षा लाकडी चरकाचा जो काही रस असतो अतिशय सुंदर असा रस या ठिकाणी निघतो. आणि या रसाचा आस्वाद नक्कीच सर्व नागरिकांनी घ्यायला हवा. या ठिकाणी उन्हाचा तडाखा वाढलेला असल्यामुळे 12-3 या वेळेमध्ये फिरायला नाही पाहिजे आणि उष्माघात होऊ शकतो. आणि जरी उन्हामध्ये जर फिरत असाल तर नक्कीच पिण्याची पाण्याची बॉटल नक्कीच सोबत असू द्यावी. कॅमेरामॅन धनंजय वडकेसह तेज वार्तासाठी योगेश मोरे, गंगापूर, औरंगाबाद. Is still a prestigious career option for today's youth, but many students fail because maths is the biggest hurdle for NDA aspirants. But this is not the case here. Here maths is easy, very easy, thanks to Mr. Anees Kutty, a true mathematician who has helped more than 1000 students to crack the NDA entrance exams, and more than 350 students have become officers in Army, Navy and Air Force. So far the highest in Pune. This has happened because of his unconventional yet impactful fun maths techniques, which he has termed Changumangu, Jugalbandi, Chandal Chokadi, Mara Mari and many more. Sounds crazy, right? But it works. For example, Jugalbandi is an art of doing mathematics, taking different concepts together and explaining the concepts together so that it becomes easy for the students to attempt any competitive exams. His multiple board strategy helps in solving problems quickly and boosts the confidence of the students. He has achieved so much in life and yet he is down to earth. His ability to get involved with the students is truly amazing. I used to have fear of maths, but after joining Anees classes, I have built up my confidence. My aim, my vision, my goal is to eliminate mathematics phobia so that students can learn mathematics with fun and crack any entrance exam in mathematics. I believe learning mathematics is fun. Come and experience at Anees classes. Anees classes, where maths is fun.